जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। बऱ्याच दिवसांपासून यूट्यूबवरती एक प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो, तो प्रश्न असा की गुरुजी, आई काळूबाईच्या समोर त्या ठिकाणी मांगीर बाबा नावाचं एक दैवत आहे, तर हे मांगीर बाबा नेमके कोण? यासोबतच एक दुसरा प्रश्न असा सुद्धा होता की काळूबाईच्या समोर मांढरगडावरती असणारे मांगीर बाबा तर आहेतच, परंतु इतर काही अनेक गावं सुद्धा आहे, जसं की संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचं औरंगाबाद शहराजवळ असणारं शेंद्रा नावाचं गाव, या शेंद्रा गावामध्ये सुद्धा मांगीर बाबाची मोठी जत्रा भरते, त्या ठिकाणी मंगरूळ नावाच्या गावामध्ये सुद्धा मांगीर बाबाची मोठी यात्रा भरते। मग हे मांगीर बाबा नेमके आहेत तरी कोण? हा एक प्रश्न होता। आता मांगीर बाबा कोण या प्रश्नाचं उत्तर देत असताना सर्वात प्रथम लक्षात येईल की मांगीर बाबा म्हणजे बाबा ह्या शब्दावरून हा देव किंवा हे दैवत किंवा ही जी काही शक्ती आहे ही पुरुषी शक्ती आहे, एवढं आपल्या लक्षामध्ये येतं। मग हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं मांगीर बाबा म्हणजे देव आहे, यक्ष आहे, पिसाच्य आहे, शूद्र दैवत आहे, भैरव स्वरूप आहे की नेमकं काय आहे? आता मांगीर बाबाची कथा समजून घेत असताना मी या ठिकाणी व्हिडिओचं टायटल दिलेलं आहे की मांगीर बाबा देव नव्हे शोकांतिका आहे। जे मांगीर बाबाचे उपासक असतील, मांगीर बाबाचे भक्त असतील, काही जणांच्या अंगामध्ये मांगीर बाबाचं वारं असेल, तर काही जणांच्या कुटुंबामध्ये अनेक पिढ्यांपासून मांगीर बाबाची सेवा असेल, अशा सर्व मांगीर बाबा भक्तांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या जातील किंवा दुखावल्या गेल्या असतील की अरे बाबा, हे तर आमचं इष्टदैवत आहे, आमचा आवडता देव आहे, आमचं लोकदैवत आहे, मग नेमकं या ठिकाणी आंधळे सर त्याला शोकांतिका का म्हणतात? कारण शोकांतिका त्या ठिकाणी केली जाते ज्या ठिकाणी एखादी घटना घडायला नको होती किंवा त्या घटनेचा आपल्याला खेद वाटत असतो। अगदी बरोबर आहे, मी या मांगीर बाबाच्या कथेला शोकांतिकाच म्हणेल का हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकत राहिले तर लक्षात येईल। सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊया मांगीर बाबा या शब्दाचा अर्थ काय। बघा, मांगीर हा जो शब्द आहे, तीन अक्षरी शब्द मांगीर, या शब्दामध्ये मांग या शब्दाचा प्रमुख आपल्याला अर्थ लक्षामध्ये येतो। मांग म्हणजे काय? तर मातंग समाजातील व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो। आता त्याला शास्त्रशुद्ध धर्मशास्त्रीय नाव हे मातंग आहे, परंतु ग्रामीण बोलीभाषेमध्ये बोलताना आपण मांग असं संबोधतो। मग आता मांगीर शब्दामधला पहिला शब्द आपल्याला संधी फोडल्यास निर्माण होतो तो म्हणजे मांग, आणि गिर हा जो शब्द आहे, गिर हा शब्द वीर ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे, म्हणजे मांगीर या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी होतो मांग वीर, म्हणजे मांगाचा वीर। आता वीर कोणाला म्हणतात? ज्याने एखादा पुरुषार्थ गाजवला, ज्याने काहीतरी पुरुषार्थाची खिंड लढवली किंवा स्वतःच्या वीरतेचा असा काही झेंडा गाडला की आजूबाजूचं जग त्या ठिकाणी विस्मयचकित झालं, अशा प्रकारच्या पराक्रमकर्त्या पुरुषाला त्या ठिकाणी वीर म्हणण्यात आलेलं आहे। जसं बघा, पूर्वीच्या काळामध्ये राजे रजवाडे होते, राजेशाहीमध्ये एका राजाचं आक्रमण दुसऱ्या राजाच्या राज्यावरती व्हायचं, म्हणजे दोन राजांचं युद्ध व्हायचं, दोन राजांच्या युद्धामध्ये दोनही राजांचं सैन्य एकमेकांशी भिडायचं आणि त्या ठिकाणी द्वंद्व पेटायचं। ह्या द्वंद्वामध्ये, या युद्धामध्ये दोनही राजाकडचे अनेक सैनिक त्या ठिकाणी धारातीर्थी पडायचे, म्हणजे मृत्यूमुखी पडायचे। आता जे त्या सैन्यामध्ये किंवा त्या लढाईमध्ये, त्या युद्धामध्ये मृत पावायचे, त्यांना मरण पावले असं म्हटल्या जात नसे, तर त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला जायचा की ते धारातीर्थी पडले, किंवा दुसरा शब्द प्राप्त त्यांना व्हायचा, वीरगतीला प्राप्त झाले। म्हणजे बघा, धारातीर्थी पडणे किंवा वीरगतीला प्राप्त होणे या दोनही शब्दांचा त्या ठिकाणचा अर्थ हा जवळपास सारखाच आहे। जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सैन्याचं उदाहरण घेऊया, तर राजेशाही तर डुबलेली आहे, सध्या लोकशाही सुरू आहे। आपल्या सैन्यामधील जवान म्हणजे आर्मीमधील जवान जेव्हा एखाद्या वेळेला शहीद होतात, त्यावेळेला त्यांचा जो काही तो डाटा असतो, जो फेसबुकवर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात येतो किंवा प्रसिद्धीपत्रक काढण्यात येतं, तर त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये लिहिलेलं असतं की अमुक अमुक गावचे जवान यांना त्या ठिकाणी वीर मरण प्राप्त झालं किंवा वीरगती प्राप्त झाली,
ही वीरगती प्राप्त का झाली? कारण त्यांनी भारतभूमीसाठी, भारत देशासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, म्हणजेच वीरत्व दाखवलेलं आहे. वीर रस प्रधान कृत्य जो करतो त्याला वीर असं म्हणतात. मग आता हा मांगीर शब्दामधला जो वीर आहे, या मांग समाजाच्या वीराने असं नेमकं कुठलं कृत्य केलं की ज्यामुळे त्याला त्या ठिकाणी वीर ही पदवी प्राप्त झाली, यासाठी आपल्याला मांगीर बाबांचा इतिहास तपासून बघावा लागेल. आता आपण मांगीर बाबाचा इतिहास काय तो तपासून बघूया. यामध्ये कुठले मांगीर आहेत? यामध्ये गावोगावी ज्या ज्या ठिकाणी मांगीर बाबांची स्थानं असतील त्या सर्व मांगीरांचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे, जो सर्वांचा जवळपास सारखाच आहे. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं की गावामध्ये पाटीलकी असायची आणि गावाचा एक प्रमुख पाटील असायचा. पाटीलकी नसेल तर त्या गावामध्ये एखादा इनामदार असायचा, ज्याला त्या काळामधील एखाद्या शासनकर्त्याने इनामी म्हणून एखादं गाव दिलेलं असायचं, तो इनामदार त्या गावचा प्रमुख असायचा. किंवा काही ठिकाणी त्या ठिकाणी राजेशाहीसुद्धा होती. जसं आमचं स्वतःचं राहतं गाव देऊळगाव राजा, आमच्या खरं गावाचं नाव देऊळगाव, परंतु या ठिकाणी राजे जाधव यांची सत्ता असल्यामुळे राजे आडनाव यावरून देऊळगाव राजा, म्हणजे राजाचं देऊळगाव असं ह्या गावाला नाव प्राप्त झालं. म्हणजेच इथे जाधव नावाच्या राजवंशाची सत्ता होती. मग अशा प्रकारे त्या गावचा पाटील असो, इनामदार असो किंवा राजा असो, हे त्या ठिकाणी जनकल्याणासाठी काहीतरी कामं सुरू करत असत. जी कामं म्हणजे एखादा मोठा आड बांधणे, म्हणजे विहीर बांधणे, त्या ठिकाणी एखादं तळ खांदायला घेणे, म्हणजेच त्या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी सरोवर निर्माण करणे, किंवा त्या ठिकाणी स्वतःच्या राहण्यासाठी किंवा गावाच्या भोवती त्या ठिकाणी संरक्षण म्हणून तटबंदी उभारणे, मग स्वतः एखादा गड बांधणे, बुरुज बांधणे, गढी बांधणे, किल्ला बांधणे आणि गावाभोवती तटबंदी उभारणे, सरोवर बांधणे, मोठा आड बांधणे इत्यादी इत्यादी इत्यादी. त्या काळामध्ये एक अंधश्रद्धा अशी होती की जे बांधकाम करत असताना, त्या काळामध्ये विटा नव्हत्या, सिमेंटचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या चुनखडी आणि मोठाले पाषाणी पत्थर म्हणजेच दगड या चिऱ्यांचा वापर करून बांधकाम केलं जायचं. तुम्ही जुने राजे रजवाडे पहा, किंवा अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे गड किल्ले असतील हे सर्व त्या ठिकाणी चुनखडी आणि पाषाणामध्ये बांधले गेलेले आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या चिऱ्यावरती बांधले गेलेले आहेत. पाषाणी चिऱ्यांचं बांधकाम आहे. त्याबरोबरच आपल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी असणारं श्री तुळजा भवानीचं मंदिर, किंवा काही ठिकाणी आपण अनेक हेमाडपंथी मंदिरं बनतो, यांची रचनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाषाणी चिऱ्यांपासून बनलेली दाखवतात. म्हणजे पाषाणी चिऱ्याच्या वरती चुनखडीचा लेप द्यायचा आणि त्यावरती दुसरा चिरा ठेवायचा, असं ते बांधकाम भरभक्कम तयार केलं जायचं. हे बांधकाम अतिशय किचकट असायचं, शिवाय त्या ठिकाणी तडा जाऊ नये किंवा त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जसं की ऊन, वारा, पाऊस यामुळे ते बांधकाम ढासळू नये यासाठी त्या काळामध्ये या बांधकामामध्ये नरबळी देण्याची प्रथा होती. सध्याच्या पिढीमध्ये हे ऐकायला आपल्याला फार विचित्र वाटेल की 21व्या शतकामध्ये 2024 मध्ये आंधळे सर नरबळीचा काय प्रकार सांगतायत, पण अहो हा प्रकार त्या काळामध्ये होता. म्हणजे ज्या ठिकाणी विहीर बांधली जायची, ज्या ठिकाणी सरोवर खणलं जायचं, ज्या ठिकाणी एखादी वास्तू मोठी उभारली जायची, वाडा उभारला जायचा, गढी उभारली जायची, बुरुज उभारला जायचा, एखादं मंदिर उभारलं जायचं किंवा गावाच्या भोवती संरक्षण तटबंदी उभारली जायची, तर त्या गावच्या वेशीवरती किंवा बुरुजावरती किंवा गढीवरती किल्ल्यावरती नरबळी दिल्या जायचा. ही नरबळी देण्याची पद्धत काय होती? तर मनुष्याला त्या ठिकाणी धरून कापत नव्हते, तर त्या ठिकाणी मातंग समाजाच्या एखाद्या पुरुषाला किंवा त्या पुरुषासोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाला जिवंत जमिनीमध्ये दाबण्यात येत असे. पुन्हा सांगतो, मातंग समाजाच्या व्यक्तीला किंवा त्याच्या अख्ख्या कुटुंबाला जिवंत जमिनीमध्ये दाबण्यात येत असे. आता ही अंधश्रद्धाच होती, कारण असं जर जिवंत माणसांना जमिनीमध्ये गाडून जर वास्तू उभ्या राहिल्या असत्या तर आज आपण एवढे 5-5, 7-7 मजले इमारती उभारतो, ह्या इमारती सिमेंट, कॉन्क्रीट आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पिल्लरवरती उभारल्या जातात. त्या ठिकाणी पिल्लर घेत असताना कुठल्याही प्रकारचा बळी दिला जात नाही. अहो, मनुष्य बळी जाऊ द्या, साधा बोकड बळी किंवा कोंबडा बळी सुद्धा द्यावा लागत नाही, तरी सुद्धा इमारती टिकतातच ना.
पण ही त्या काळची अंधश्रद्धा, आणि या अंधश्रद्धेपोटी अनेक मातंग समाजाच्या व्यक्तींना जिवंत गड्ड्यामध्ये दाबण्यात आलं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला संभाजीनगर शहराजवळ असणारं, म्हणजेच औरंगाबादच्या जवळ असणारं शेंद्रा गावचं देईल. शेंद्रा ह्या गावामध्ये त्या ठिकाणी असणारे गावजी बाबा, म्हणजे त्यांचं नाव गावजी होतं, त्यांच्या पत्नीचं नाव गिरिजा होतं. गावजी आणि गिरिजा हे दोघंही पती पत्नी अतिशय सुखाने संसार करत होते. दोघंही जातीने मातंग होते, म्हणजेच मांग होते. त्यांना एक छोटा मुलगा सुद्धा होता. आणि अशा पद्धतीनुसार हे त्यांचं सुखी कुटुंब, म्हणजे नवरा बायको आणि मुलगा, हे त्या ठिकाणी एकदा गावाला जात होते. गावाला गेलेले असताना, कथा आता फार मोठी आहे, मी इथे शॉर्टकटमध्ये सांगतोय, गावाला जात असताना त्या गावजी बाबाने, म्हणजे त्या मांगवीराने, स्वतःच्या पत्नीला आणि मुलाला सासरवाडीमध्ये सोडलं. आणि तो एकटा वापस येत असताना त्याला शेंद्रा गावाच्या एका कसब्याने अडवलं. त्या ठिकाणी विशिष्ट जाती समुदायाने त्याचा छळ केला आणि त्याला सांगितलं की आमच्या गावची या ठिकाणी गढी उभारणं सुरू आहे, ही गढी उभी राहत नाही, या गढीला मनुष्य बळी पाहिजे, तेव्हा तू जिवंत त्या गड्ड्यामध्ये बैस, आम्ही तुला दाबतो, म्हणजे आमच्या गावची गढी उभी राहील. त्या ठिकाणी त्या मांगवीराने प्रार्थना केली, गावजी बाबाने प्रार्थना केली की मला बायको आहे, तिचं नाव गिरिजा आहे, मला मुलगासुद्धा आहे, बायको आणि मुलगा असताना मला शेवटी माझ्या मुलाचं आणि बायकोची भेट घेऊ द्या. मी तुम्हाला वचन देतो की वापस येत असताना मी माझ्या बायकोला आणि मुलांना सोबत घेऊन येतो, आणि आम्ही तिघंजणसुद्धा एकाच गड्ड्यामध्ये तुमच्या गडीखाली दफन होतो, पण मला शेवटचं माझ्या बायकोला आणि मुलांना भेटू द्या. त्या काळातील लोक विश्वाससुद्धा ठेवत होते. त्यांनी त्याला, म्हणजे ते जे गावजी बाबा होते, त्या गावजी बाबाला विचारलं की तू कोणत्या देवाला मानतोस, त्या देवाचं मला नाव सांग. गावजी बाबा हे जरी मरी लक्ष्मी मातेचे भक्त होते. त्यांनी सांगितलं, मी माझी आवडती देवी, इष्टदेवी जरी मरी मातेची शपथ खातो की मी माझ्या बायकोला आणि मुलाला घेऊन पुन्हा तुमच्या गावामध्ये येणार आणि स्वतः इमानदारीने त्या गड्ड्यामध्ये जाऊन बसणार. तुम्ही खुशाल, आम्हाला दाबा. आणि लक्ष्मी आईची शपथ त्याला देऊन गावकऱ्यांनी त्याला सोडलं. हा मांगवीर स्वतःच्या सासरवाडीला गेला आणि त्या ठिकाणी त्याने गिरिजाबाईला, म्हणजे स्वतःच्या पत्नीला आणि मुलाला सोबत घेतलं आणि तो पुन्हा त्या शेंद्रा गावामध्ये वापस आला. शेंद्रा गावच्या विशिष्ट भागामध्ये, म्हणजे कसब्यामध्ये असणारी ती गढी, त्या गढीचा मालक असणारा, त्या ठिकाणी असणारा पाटील समाजाचा व्यक्ती, तो पाटलाला भेटला. पाटलाला त्यांनी सांगितलं, तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे मी वापस आलेलो आहे, आता आमची काय विधी करायची तुम्ही करा. मोठा गड्डा खणण्यात आला, त्या तिघांची सुद्धा वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, पूर्ण गावभर त्यांना फिरवण्यात आलं, सर्व गावांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीनुसार त्या तिघांनाही त्या ठिकाणी मग गड्ड्यामध्ये बसवण्यात आलं. त्याला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय आहे ती माग. त्याने सांगितलं, माझी शेवटची इच्छा एवढीच की मला माझ्या पत्नीसह आणि माझ्या मुलासह तुम्ही जिवंत गडीमध्ये दाबत आहात, मातीमध्ये पुरत आहात, आम्हाला या ठिकाणी तुम्ही भूमिसमाधी देत आहात, परंतु या ठिकाणी आमचं मंदिर बनवलं जावं, आमच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जावी आणि एखाद्या लोकदैवताचा, म्हणजे कुलदेवासारखा मान आमचा तुम्ही दरवर्षी दिला पाहिजे, आमची यात्रा भरवली पाहिजे. जर तुम्ही असं केलं तरच मी या ठिकाणी वास्तव्य करेल. दुसरा त्यांनी त्या ठिकाणी असणारी इच्छा बोलून दाखवली की मला माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना जमिनीमध्ये दाबत असताना आम्हाला एका झटक्यात दाबण्यात यावं, मला माझ्या पत्नीच्या ओरडण्याचा किंवा मुलाचा ओरडण्याचा आवाज यायला नको, आम्ही तिघांनाही एकमेकांना ओरडण्याचा आवाज जाणार नाही, एवढ्या शिताफीने, म्हणजे एका क्षणामध्येच तिथे पूर्ण माती दाबण्यात यावी. पाटील त्याला कबूल झाला. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी म्हणतात की माती दाबायचं काम सुरू झालं, म्हणजे एकदम माती लोटण्यात आली, तर त्या ठिकाणी ह्या मांगवीराने, म्हणजे गावजी बाबाने, तिथे जवळच उभ्या असलेल्या पाटीलाच्या सुनेला, म्हणजे त्या पाटलाच्या मुलाच्या बायकोला हाताला धरून गड्ड्यामध्ये ओढलं आणि त्या ठिकाणी ती सुद्धा त्यांच्यासोबत मातीमध्ये दफन झाली. मग त्या ठिकाणी गावजी बाबा, त्यांची पत्नी गिरिजाबाई, त्यांचा असणारा मुलगा आणि चौथी, म्हणजे ती पाटलाची सून, असे एकाच गड्ड्यामध्ये चार जण जिवंत काढले गेले, जिवंत पुरले गेले.
त्यानंतर त्या ठिकाणी गडी उभी राहिली. गडी उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांच्या स्वप्नामध्ये हे जे गावजी बाबा होते हे जायला लागले, दृष्टांत द्यायला लागले. आणि त्या ठिकाणी मग त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं, त्यांच्या पत्नीचं आणि त्यांच्या मुलाचं मंदिर उभारण्यात आलं. आजच्या आपल्या व्हिडिओच्या थंबनेलवरती म्हणजे पोस्टरवरती जर तुम्ही बघितलं तर तीन तांदळे दिसतात, तीन मुखवटे दिसतात. एक मांगवीराचा आहे, एक मांग सतीचा आहे आणि एक मांग बालकाचा आहे. अशा पद्धतीनुसार त्या तिघांनीही स्वतःचं आत्मबलिदान दिलं. अशीच कथा आपल्याला अनेक गावांमध्ये ऐकायला मिळते. जसं मी तुम्हाला देऊळगाव राजाचं उदाहरण सांगू इच्छितो. देऊळगाव राजा शहरामध्ये सुद्धा इथे एक किल्ला आहे जो हल्ली आता अर्ध्यापेक्षा जास्त जमीनदोस्त झाला आहे, ढासळला आहे, पण अजूनसुद्धा एक बुरुज आणि एक मोठी कमान आणि दरवाजा बाकी आहे. या गढीमध्ये सुद्धा त्या काळामध्ये काही त्या बांधकाम करणाऱ्या व्यक्तींनी एका मातंग समाजाच्या व्यक्तीचा बळी दिलेला आहे आणि त्या बळीच्या काय म्हणता येईल त्याला आठवणी प्रित्यर्थ त्या ठिकाणी मांगीर बाबा म्हणून एक शेंद्राचा दगड उभा केला आहे. देऊळगाव राज्यातील मातंग समाजाचे व्यक्ती आणि ज्या भागामध्ये तो मांगवीर आहे म्हणजे तो मातंगाचा तो पुतळा आहे, ती शिळ आहे, त्या मांगीर बाबाच्या जवळपासचे इतर सुद्धा धर्माचे अनेक लोक त्या मांगीर बाबाला नारळ फोडतात, सणा तिवारीला नैवेद्य दाखवतात, त्याचं दर्शन घेतात. अशाच पद्धतीची घटना आमच्याजवळच असणाऱ्या मेहुणा राजा आणि दगडवाडी या दोन गावांच्या मध्यभागी एका वाड्यावरती सुद्धा झाली आहे. अशी दंतकथा आहे की तिथे सावकाराने वाडा बांधायला घेतला आणि त्या वाड्याच्या समोर एका मांगाचा बळी देण्यात आला, त्याला जमिनीमध्ये गाडण्यात आलं आणि तिथे मांगीर बाबाची स्थापना झाली. अशीच एक कथा आम्हाला या ठिकाणी असणाऱ्या गोंदनखेड नावाच्या शहरामध्ये ऐकायला मिळते. गोंदनखेड नावाच्या शहरामध्ये एक उंच अशी शाळुंखेसारखी एक टोकी आहे. टोकी म्हणजे काय, तर एक छोटासा मिनी आकाराचा छोटा पर्वत आहे. त्या पर्वताला सरळ अशा पद्धतीनुसार टोक आहे म्हणून त्याला टोकी म्हणतात आणि त्या टोकीचं नाव आहे मांगीर टोकी. आणि या मांगीर टोकीच्या एकदम शिखरावरती मांगीर बाबाच्या मूर्त्या मांडलेल्या आहे. त्या गोंदनखेडची कथा अशी की त्या ठिकाणी एक मातंग समाजाच्या व्यक्तीने दरोडे टाकायला सुरुवात केली. दरोडे टाकले आणि दरोडे टाकत असताना त्याने भरपूर द्रव्य जमा केलं. द्रव्य जमा केल्याच्या नंतर त्याने ते स्वतः जमिनीमध्ये पुरलं आणि त्याच्या पत्नीच्या आणि सहकाऱ्यांच्या हाताने ज्या ठिकाणी जमिनीमध्ये द्रव्य पुरलं त्याच्या स्वतःच्या वरती तो जिवंत झोपला आणि त्यांनी सांगितलं आता ह्या द्रव्यासहित मला जिवंत गाडा, म्हणजे मी या सोनं चांदी हिरे जे काही त्याने कमावलेलं असेल याचं संरक्षण स्वतः करेल. म्हणजेच आत्मास्वरूपाने पिसाच्य बनून किंवा त्या ठिकाणी देवरूपाला प्राप्त होऊन त्या ठिकाणी त्या धनाचं, गुप्त धनाचं रक्षण करेल. आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुद्धा तसंच केलं. खाली सर्व गुप्तधन ठेवण्यात आलं, गुप्तधनाच्या वरती जागा करण्यात आली, त्याच्यावरती त्या व्यक्तीला झोपवण्यात आलं आणि त्याला जिवंत गाडण्यात आलं. आता इथलचा जर प्रकार पाहिला तर इथे त्याला कोणी बळजबरीने गाडलेलं नाही, तर स्वतःच्या द्रव्याचं, खजिन्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलेलं आहे. आता तो कितीपट त्या ठिकाणी खजिन्याचं रक्षण करतो, कितीपट नाही, हा वादाचा विषय ठरेल. किंवा खरोखरच तिथे खजिना आहे की नाही हा सुद्धा वादाचा विषय ठरेल. खरोखरच तिथे त्या व्यक्तीला जिवंत गाडलंय का हाही वादाचा विषय ठरेल, कारण त्याचे कुठलेही सबळ पुरावे हाताशी नाहीत. परंतु स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणची ही कथा सांगतात. आता त्या ठिकाणी जो मांगीर बाबा आहे गोंदनखेडचा, त्यालाही प्रत्येक समाजातील स्त्री पुरुष वर्षातून एकदा दर्शन घ्यायला जातो, नारळ फोडतो, अगरबत्ती लावतो आणि गोडा नैवेद्य आणि खारा नैवेद्य म्हणजे मांस मटणाचा नैवेद्य आणि पुरणपोळीचा नैवेद्य आपापल्या प्रथेप्रमाणे दाखवतो. असे अनेक मांगवीर म्हणजेच मांगीर बाबा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता बघा, मांगीर बाबाचा मंत्र या ठिकाणी तर मी सांगणारच आहे, परंतु मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की मांगीर बाबा हे दैवापेक्षा जास्त, देवत्वापेक्षा जास्त शोकांतिका आहे, तर ही खरं शोकांतिका नाही का? स्वतःच्या अंतर्मनाला, हृदयाला विचारून पहा. जे मांगीर बाबाचे उपासक असतील त्यांनी मांगीर बाबाची कथा ऐकल्यावर डोळ्यामध्ये पाणी आणलं असेल किंवा ते आलं असेल. कारण विचार करा, पती, पत्नी आणि छोटासा लहान मुलगा अहो ह्या तिघांना संसार सुरू होण्याच्या आधीच जिवंत जमिनीमध्ये पुरलं जातं.
स्वतःचा वाडा शाबूत राहावा म्हणून जिवंत जमिनीमध्ये कुठे गाडलं जातं, गढी शाबूत राहावी, सरोवर शाबूत राहावं म्हणून मातंग समाजाच्या व्यक्तीला गोडीने बोलावून त्या ठिकाणी जमिनीमध्ये लोटण्यात येतं, मातीमध्ये बुजवण्यात येतं. या सर्व कथा अतिशय करुण आहेत, कारण त्या ठिकाणी त्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य भोगलेलं नाही, त्यांचं आयुष्य संपलेलं नाही. त्यांना बायको आहेत, मुलं आहेत, आई आहेत, वडील आहेत, नातेवाईक आहेत, भाऊ बहीण, आणि त्यांच्या भविष्याबद्दल त्यांच्या मनामधल्या शेकडो आशासुद्धा आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या कशाचाही विचार न करता अगदी क्रूरपणे अशा ह्या मांगवीरांचा त्या ठिकाणी बळी घेतलेला आहे. आणि ही मांगीर बाबाची कथा सांगताना सुद्धा मला वेदना होते, कदाचित माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असतील. जेव्हा जेव्हा मी मांगीर बाबाच्या दर्शनाला जातो, जास्त तर जात नाही पण एकदा दोनदा गेलोय ना, त्या मूर्त्यांकडे पाहून भक्ती दाटून नाही आली, हात जोडले आणि तोंडातून शब्द निघले, आमच्या कल्याणासाठी, आम्हाला राहायला गढी मिळावी, गावावर संकट येऊ नये, यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलंय, तुम्ही खरंच देवापेक्षाही महान आहात, तुमची त्या ठिकाणची असणारी त्यागवृत्ती अतुलनीय आहे. आणि माझे डोळे डबडब भरून आले, ही माझी स्वतःची त्या ठिकाणची व्यथा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी मांगीर बाबाच्या कथेला शोकांतिका म्हटलेलं आहे. कोणाला राग येत असेल तरी चालेल, मला माफ करा, पण कोण्या जिवंत मनुष्याला जमिनीमध्ये दाबून त्याचं मंदिर बनवणे, त्याची पूजा करणे, म्हणजे त्या व्यक्तीच्या भविष्याचा आपण केलेला खून आहे. आता पुढचा विषय, तुम्ही म्हणाल की काही जणांच्या नवसाला मांगीर बाबा पावतात, काही जणांच्या अंगात येतात, काही जणांना दृष्टांत घडवतात, तर अगदी बरोबर आहे. जसं की त्या ठिकाणी शेंद्रा शहरामध्ये जो गावजी नावाचे मांगीर बाबा शहीद झाले गिरिजाबाई आणि त्यांच्या मुलासोबत, तर ते स्वतः जरी मरी आईचे भक्त होते, कट्टर समर्थक होते, त्यांना तिची शक्ती होती, जरी बरी लक्ष्मी आईची शपथ घातल्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं, पण देवीची शपथ वाया जाऊ दिली नाही. मग ज्यांनी देवीच्या शब्दासाठी स्वतःचा जीव दिला, त्यांचं शरीर मातीमध्ये दबल्यानंतर जगदंबा त्यांना एकटं सोडेल का? तर अजिबात नाही. लक्ष्मी आईची शक्ती त्यांना मृत्यूनंतर प्राप्त होते आणि ते लक्ष्मी आईचे गण म्हणून, सेवक म्हणून, पुढारी म्हणून त्या ठिकाणी काम सांभाळतात आणि त्यांना अतुलनीय अशा दिव्य शक्ती प्राप्त होतात. या दिव्य शक्तीमुळे ते कोणाचा नवस पूर्ण करू शकतात, कोणाला शिक्षा देऊ शकतात, कोणाला दृष्टांत देऊ शकतात, कोणाला स्वप्नात दर्शन देतील, कोणाला प्रत्यक्ष प्रगट होऊनही दर्शन देतील, कारण त्यांना त्या देवतेची शक्ती प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना गण ही उपाधी प्राप्त झाली आणि गण ह्या उपाधीमुळे त्यांना देवतेच्या काही सुप्त शक्तीसुद्धा प्राप्त झाल्या. परंतु त्यासाठी त्यांना स्वतःच्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं, हा मात्र खेदाचा विषय आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीचे जे काही स्थानं आहे त्या स्थानावरती तर लक्ष्मी आईचं मंदिर नसेल, मग तिथे कसं काही शक्ती प्राप्त होईल? तर तिथे शक्ती प्राप्त होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या अंतर्मनातील सुप्त इच्छाशक्तीचा एकत्रित झालेला साठा हाच त्यांना त्या ठिकाणी ब्रह्मांडाची ऊर्जा प्राप्त करवून देतो. म्हणजे काय? ते जमिनीमध्ये दबत असताना ते जेव्हा काकुळतेने प्रार्थना करतात की आम्ही तर जातोय, मरतोय, पण आता आमची आत्मा इथेच वास्तव्य करेल आणि ज्या लोकांनी आम्हाला जमिनीत दाबलं आम्ही त्यांचा सूड नाही म्हणणार पण मानपान घेऊ, आणि यांनी जर आमचा मानपान दिला नाही तर आम्ही यांना शिक्षासुद्धा करू, पण यांनी आमची सेवा केली तर आम्ही यांचं कल्याणसुद्धा करू. ही जी काही मृत्यूच्या वेळेची सुप्त भावना मनामध्ये निर्माण होते, ही सुप्त भावना त्या ठिकाणी तीव्र बनते आणि हिच्यामुळेच त्यांना ब्रह्मांडाची निर्गुण ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे मांगीर बाबा जेवढे असतील हे दैवत अतिशय कडक असतं, जागृत असतं. ह्या मांगीर बाबाला जास्त करून त्या ठिकाणी मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो, कारण मातंग समाजामध्ये मांसाहाराला प्राधान्य दिलं जातं. आता त्या ठिकाणी मांसाहाराच्या नैवेद्यासोबतच बिडी असेल, चिलीम असेल, ही शिलगावून त्या ठिकाणी तिचा धूर म्हणजेच बिडी किंवा सिगारेट चिलीम अर्पण करण्याची सुद्धा प्रथा काही ठिकाणी आहे. आता हे जे मांगीर बाबा असतात यांचं दर्शन घेताना यांना नारळ फोडावं, त्यांना गोडा किंवा खारा आपल्या ऐपतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा, मांगीर बाबाला त्या ठिकाणी फेटा किंवा टोपी आणि रुमाल द्यावा, मांगीराच्या सोबत जर त्याची पत्नी असेल तिला साडी चोळी द्यावी, मुलगा असेल त्याला सुद्धा छोटंसं झपलं म्हणजेच टोपारं आणि लहान मुलाचा ड्रेस द्यावा, आणि जिथे कुठे एकटा मांगीर असेल म्हणजे एकच शिळा असेल किंवा एकच तांदळा असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण टावेल, टोपी, अन्न आणि त्यासोबतच एखादी सिगारेट पेटवून देऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी आपण माहिती काढावी की ह्या मांगीराला धूम्रपान चालतं की नाही. आता सिगारेट यासाठी की सिगारेट हल्लीचा शोध आहे, त्या काळामध्ये बिड्या होत्या, आता हल्ली बिड्या मिळत नाहीत त्यामुळे आपण सिगारेट देऊ शकतो. काही ठिकाणी चिलीम देण्याचा सुद्धा मान आहे, चिलीम अर्पण करण्याचा सुद्धा मान आहे.
या मांगीर बाबाच्या जत्रेमध्ये पाठीमध्ये गळ टोचून घेण्याचे प्रकार चालतात. म्हणजे पाठीच्या जो कमरेचा कणा आहे त्या कण्यामध्ये हुक अडकवला जातो लोखंडाचा आणि स्वतःला टांगून घेतलं जातं किंवा त्याने गाडी ओढली जाते असे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतात. हे प्रकार करण्याचं कारण म्हणजे हा मांगवीर हा मांगीर वीरगतीनुसार मरणाला प्राप्त झाला म्हणून त्याचा नवसुद्धा वीरगतीनेच खेळावा असा सुद्धा एक समज आहे. आता आपण या ठिकाणी मांगीर बाबाचा मंत्र कुठला ते सांगणार आहे आणि हा मंत्र इतिहासामध्ये यूट्यूबच्या इतिहासामध्ये फक्त आणि फक्त पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती म्हणजेच जगदंबा देवी संस्कार संस्थान देऊळगाव राजा इथे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. चला तर मग मांगीर बाबाचा आपण मंत्र या ठिकाणी ऐकूया. मंत्र असा आहे, ओम ग्राम निवासी मातंग वीराय नमः. 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 या ठिकाणी आता जो ग्राम शब्द आहे त्या ग्राम शब्दाच्या आधी आपल्याला ज्या स्थानाचा मांगीर बाबा अपेक्षित आहे त्याचं आपण नाव टाकू शकतो. जसं की औरंगाबाद जवळ असणारा शेंद्र्याचा मांगीर बाबा, मग आपण या ठिकाणी ओम शेंद्रा ग्राम निवासी मांगवीराय नमः असं म्हणू शकतो. तुम्ही देऊळगाव राजा म्हणजे आमच्या शहराच्या मांगीर बाबाला संबोधून म्हणत असाल तर मग देऊळ ग्राम निवासी मांगवीराय नमः किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या मेहुणा राजा ह्या शहराचा मांगीर बाबा असेल तर मेहुणा ग्राम निवासी मांगवीराय नमः. मांढरगडचा जर त्या ठिकाणी मांगीर बाबा असेल तर त्या ठिकाणी आपण मांढरगड निवासी मांगवीराय नमः अशा पद्धतीनुसार गावाचं नाव त्या ठिकाणी जोडून हा मंत्र पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीनुसार आपण मांगीर बाबाची सेवा करू शकतो आणि हा इतिहास त्यामागची संकल्पना त्यामागची खेद त्यामागे मांगवीरांनी आपल्यासाठी झेललेले कष्ट आणि मी शेवटी त्यांचा दिलेला मंत्र तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आता या मांगीर बाबाला जागं कसं करावं, मांगीर बाबाला जागं करून त्याच्याकडून स्वतःची इच्छित कर्मे कशी करून घ्यावी हा विषय सुद्धा कधीतरी यूट्यूबवरती जर सांगण्याचा योग आला तर मी सांगेल किंवा जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आपण त्या मंत्रासहित त्याची विधीसुद्धा जाणून घेऊया. परंतु तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मांगीर बाबा.